सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे गेले 3 टर्म बुलढाणा लोकसभेचे खासदार आहेत. मात्र प्रतापराव जाधव हे त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवू शकलेत का? काय आहेत मतदारांच्या नेमक्या अपेक्षा हे जाणून घेण्यासाठी आपली बूम पुढारीचा पोहोचलाय बुलढाणामध्ये, पाहूया. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक समस्या सौंदर्यीकरण हे जरी मार्गी लागलेलं असलं तरी इथला रोजगाराचा सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे. इथे MIDC नाही आहे, त्याच्यामुळे कुठलाही रोजगार इथे प्रामुख्याने उपलब्ध नाही. त्यामुळे रोजगारासाठी अनेक तरुणांना बाहेरगावी जावे लागते, पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जावं. आरोग्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे. मुताळ्यानंतर एक तालुका आरोग्य उपकेंद्र अत्यावत पाहिजे होतं, तेच नाही. शिक्षणाचाही इथे जो अंतर्भाव ज्या प्रमाणात पाहिजे होता त्या प्रमाणात म्हणजे नाही. सध्या मेडिकल कॉलेज ॲग्रिकल्चरचं कॉलेज मंजूर आहे, परंतु ते अजून सुरू झालं नाही. यासह मोताळा तालुका अवर्षणग्रस्त आहे. विदर्भातील सर्वात मागास जर तालुका कोणता असेल तर तो मोताळा तालुका आहे. इथल्या प्रशासनाची, इथल्या राजनीतिक ज्यांच्याकडे समजायचं मोठमोठाली पदं आहेत अशा सर्वांच्या आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. इथे प्रचंड प्रमाणामध्ये गुटख्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इथे अवैध दारूचं प्रमाण जे आहे ते पण भरपूर स्वरूपात वाढलेलं आहे. आणि अशातून या व्यसनाधीनतेकडे वळून जे काही नैराश्य येत आहे आणि लोक जे आहेत आत्महत्येच्या रस्त्याने निघत चाललेले आहेत, या जर कधी थांबल्या तर निश्चितपणे इथलचा प्रत्येक माणूस जो आहे तो आनंदाने सुखाने समृद्ध होईल आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जगेल.